चालू गाड़ी मध्ये काम चालू आहे भाजी निसायचं अशा गोष्टीमुळे उसूर होता. खूपच थंड हवा चालली मित्रांनो, एकदम थंड. समोरचं काहीच दिसत नाहीये मित्रांनो, फक्त समोरच्या गाडीची लाईट दिसते मला, त्याच अंदाजाने गाडी चालवावं लागते, एवढे धुके पडले तिकडे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि मी आता ध्वजारोहणासाठी चाललेलो आहे आमच्या जवळच्या सरकारी कार्यालयामध्ये. आणि पुन्हा मला आता मुंबईला यायला पण निघायचं आहे. आता ध्वजारोहण करणं कारण एवढं महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं असण्यापेक्षा ते आपलं कर्तव्यच आहे की आपण 15 ऑगस्टच्या दिवशी जिथे ध्वजारोहण असेल तिथं उपस्थित आपण राहायलाच पाहिजे. तर आता मी येथील सरकारी कार्यालयामध्ये आता उपस्थित राहणार आहे आणि त्याच्यानंतर मग मुंबईला यायला निघणार आहे. कारण लवकरच निघणार आहे, कारण मागच्या वेळेस आलो तेव्हा खूप हाल झाले, खूप ट्रॅफिक वगैरे लागलं, म्हटलं आता लवकरच निघूयात. आलेलं आहे कार्यालय. तर मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाचा सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. दिवाणी न्यायालय पैठण येथे हजेरी लावली मी. सरकारी कर्मचारी असल्यामुळे तुम्हाला जवळच्या कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये हजेरी लावावीच लागते. हजेरी लावून तिथून एक सर्टिफिकेट घ्यायचं असतं, ते देखील मला मिळालेलं आहे. तर आता निघायचं आहे पुन्हा नवी मुंबईला. टाइम काय झाला पप्पा? आता आपल्याला किती वेळ लागेल पोहोचायला? एक्सप्रेसने जायचं काय माळशेच नाही. एक्सप्रेसला लय ट्रॅफिक लागलं होतं, टोललाच भरपूर ट्रॅफिक लागतं. माळशेच मार्गे जाऊन बघूया ह्यावेळेस. माळशेच मार्गे जरी गेलं तरी समोर कल्याणला वगैरे ट्रॅफिक लागतं. कल्याणला ते 2 तास तेच कल्याण, त्यामुळे थोडस जेवढं लवकर जाईल तेवढं बरं आहे. नाहीतर 7 नंतर गेलं ना की ट्रॅफिक भेटतं म्हणजे भेटतच. भारत माता की जय. भारत माता की जय. सगळेच चालवतात, खड्ड्यातून चालवता आलं पाहिजे. खड्ड्यामधून थोडा थोडा रस्ता सापडून सापडून गाडी चालवण्याचं स्किल आलं पाहिजे. अरे बापरे, थार गाडीच घेतली पाहिजे बाप्पा आपल्याला. असले खड्डे वगैरे थार गाडी बघा केवढा खड्डा आहे. बाप 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 बाप. भाजी घेण्यासाठी थांबवलंय आता आईने आमच्या. हे बघा इकडं भाजी घेते. हे असंच वेळ लावतो तो, लय टाइम लावतो. असंच भाजी दिसली काय दिसली, पोटभर भाजी घेतली. हे बघा तिकडं अजून आमच्या आई वडील हातात घेऊन येत आहेत. पोटभर भाजी घेतली आता. आता काय महिनाभर भाजीच घ्यायची नाही. होय आता आता महिनाभर भाजीच घ्यायची नाही का? काय महिनाभर. गाडीमध्ये भाजी निसायचं काम चाललंय बघा. हे बघा चालू काम.
टाइमपास काम चाललंय, भाजी नेसायचं, मरणाची भाजी घेतली. आता आता काय एक आठवडा परिस्थिती बघायची गरज नाही ना. अशा गोष्टीमुळे उसूर होता आम्हाला. आता माकाचे कणसं दिसले, गेले लगेच घ्यायला. पप्पा गेले होते, लगेच आमची आई पण गेली, मी बघून येते म्हणली, नाहीतर येतील कसले पण घेऊन. ऐकलं लय डेंजर काम आहे यांचं. घाटावरती आहे हे, करंजी घाट आहे. हवा बघा एकदम जोरदार. तसेच घाटात पाऊस चालू झाला आहे मस्तपैकी. चहा प्यायला थांबलो आहे. आता सीन बघा ना काय भारी आहे. इकडे मागं डॅमचं पाणी दिसतंय. हा रोड बघा, इकडे रोड आहे. हा भात शेती. खूपच थंड हवा चालली आहे मित्रांनो, एकदम थंड. थोडं उडत होती जिजी थंडीने. खूपच थंड हवा आहे, एकदम म्हणजे एकदमच. म्हणजे माळशेच अजून चालूच झाला आहे, एवढ्या जोरात हवा आहे आणि एवढी थंड आहे. हात पाय गार पडले नुसते 2 मिनिटं चहा पिईपर्यंत. समोरचं काहीच दिसत नाही आहे मित्रांनो, फक्त समोरच्या गाडीची लाईट दिसते मला. त्याच अंदाजाने गाडी चालवावं लागते, एवढे धुके पडले तिकडे. आणि पाऊस पण आहे, भरपूर सारे पर्यटक आलेले आहेत, सगळ्यांचा धिंगाणा चालला आहे मस्तपैकी. आणि नेमकं ते त्या डोंगरावरून पडलेल्या पाण्याखालीच उभं राहिलेत. एखादा दगड बिगड पडला म्हणजे कामच. थोडंसं सांभाळून करायला पाहिजे एन्जॉयमेंट वगैरे. म्हणजे असं झालं आहे असं की जर कोणाला फोटो काढायचा असेल तर फोटोही काढता येणार नाही आहे, कारण सगळं धुकेच धुके, काहीच दिसेन हा, काय फोटो काढणार. मागील अर्ध्या तासापासून एकाच जागेवर गाडी उभी. कल्याण शहर, लोकांवर प्रेम करणारं शहर. 2 तास कोणाला बाहेरच जाऊन देत नाही शहरातून. 9:15 वाजलेत मित्रांनो, आत्ता घरी पोहोचलो आहे. कल्याणमध्ये एवढं ट्रॅफिक लागलं की काय सांगायचं. 1 ते 1.5 तास एकाच ठिकाणी, पलावा सिटी नाही का, एकाच ठिकाणी 1 ते 1.5 तास गाडी तशीच जागेवर उभी होती. आता 9:15 वाजलेले आहेत, आता घरी पोहोचलेलो आहे. आणि आता उद्या ऑफिसला गेलं की येताना मुक्ताला आणि आमच्या नमोडीला घेऊन यायचं आहे. खूप कंटाळा आला आहे, आता जेवून बाय बाय.